नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना मस्त सल्लाच हवं मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त असं वांग्यांचं भरीत बघतोय वांग्यांचं भरीत मला खूप 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 आवडतं तर इथं बघा ही मी तीन भरताची वांगे घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतली कापडानं पुसून घेतली त्यानंतर अशा पद्धतीत आपण वांग हे सुरीनं कट करून घ्यायचं आणि आतमध्ये आपण अशा पद्धतीने ओपन करून बघायचं जेणेकरून जर वांग किडक वगैरे असेल तर ते आपल्याला लगेचच कळतं तर अशाच पद्धतीनं मी तिन्ही जी वांगे वांगे वैकर वैकर। वांगी आहेत ती कट करून घेते आणि आतून चेक देखील करून घेते की ही वांगी किडकी वगैरे आहेत का तर तिन्ही वांगी मी अशा पद्धतीनं कट करून घेतलेली आहेत तर आता आपण ही जी वांगी आहेत वांग ते तर गॅसवरती भाजणार आहोत पण त्याआधी आत पर्यंत वांग छान भाजलं जावं म्हणून अशा पद्धतीने त्याला सुरीनं छोट्या छोट्या खुणा करून घ्यायच्या छोटे छोटेसे व्रण करायचे जेणेकरून आत पर्यंत छानपैकी हे वांग छान भाजलं जातं जेणेकरून हे वांग कच्च राहणार नाही तर सगळ्या वांग्याने आपण अशा पद्धतीनं ह्या सुरीनं खुना करून घेणार आहोत बऱ्याच जणांना वांग्याचं भरीत खूप खूप आवडतं मला देखील खूप आवडतं भाकरीसोबत हे भरीत खाण्याची मजाच वेगळी आहे भरीत खायचं असेल तर भाकरीबरोबरच खायचं कारण चपातीबरोबर ते इतकं छान लागत नाही असं मला तरी वाटतं पण तुम्हाला चपातीबरोबर आवडत असेल तर तुम्ही चपातीबरोबर देखील खाऊ शकता तर सगळ्या वांग्यांना मी अशा पद्धतीने ह्या खुना करून घेतलेत त्यानंतर आता आपण ह्या वांग्यांच्या वरती थोडंसं तेल लावून घेणार आहोत जेणेकरून ही वांगी आतमधून छान अशी भाजली जातील आणि वरची जी साल आहे ती लगेचच निघेल त्यामुळे आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे त्या वांग्यांना इथे मी तेल लावून घेते आणि त्यानंतर आपण लगेच हे वांग जे आहे ते भाजणार आहोत वांग्यांना तेल लावून झाल्यानंतर मी गॅसवरती अशा पद्धतीने ही वांगी ठेवलेत आणि त्यानंतर गॅस पेटवायचा आणि गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा खूप जास्त गॅस मोठा नाही ठेवायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पलटून पलटून किंवा गोलाकार फिरवत फिरवत ही वांगी छान अशी भाजून घ्यायची आधीच्या काळी जेव्हा माझ्या आजी भरित हे भरीत करायची ना तेव्हा हे भरीत जे आहे ना चुलीवरती भाजलं जायचं चुलीचा जो काही निखारा पडायचा त्या निखाऱ्यावरती हे छान छानपैकी भाजलं जायचं आणि त्याची जी चव आहे ना ती खूप मस्त आणि खूप वेगळी असायची की जे हे वांग गॅसवरती भासदार एवढी छान चव येत नाही असं मला वाटतं कारण चुलीवरच्या वांग्याचं भरतेची चव खूप 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 अप्रतिम असतं बऱ्याच जणांनी खाल्लं देखील असेल त्यांना माहिती देखील असेल अजून पण आम्ही जेव्हा जेव्हा चूल पेटवतो त्यावेळी त्याचा जगा निखारा पडला तर आम्ही वांगी असतील तर आम्ही अशी वांगी मस्तपैकी भाजतो आणि भरीत करतो खूप छान आमच्या घरी सगळ्यांना खूप आवडतं तुमच्या पण जर अशा काही आठवणी असतील तर त्या देखील आहे तर गॅस बंद करून घेतलेला आहे आता ही वांगी मी एका ताटावरती ठेवून लगेच आता आपण याच्यावरती एक अशा पद्धतीनं एक झाकण ठेवायचं किंवा एक बुट्टी ठेवायची जेणेकरून ही वरची जी साल आहे ती लगेचच निघेल एक दहा मिनिट आपण अशीच वाट पाहायची दहा मिनटानंतर बघा ही जी टोपली आहे ही टोपली मी काढून घेते आणि आता ही जी साल आहे ना ती लगेच पटकन निघते वाफेमुळे काय होतं लगेचच ती वा, वांगी जे ती उमरली जातात आणि त्यामुळे त्याची साल पूर्णपणे लगेचच निघते आता वांग्याच्या भरताच्या बऱ्याच पद्धती निघलेल्या आहेत पण आधी फक्त हे वांगं छान भातलं जायचं आणि त्याच्यामध्येच जा फक्त कच्चा कांदा कच्चा टोमॅटो आणि मीठ आणि चटणी घालून त्या पटकन असं भाकरीवर खाल्लं जायचं सकाळच्या न्हारीमध्ये हा पदार्थ हमखास असायचा पण आता आपण वांग्याचे भरताचे वेगवेगळे प्रकार देखील बघतो आणि ते देखील खूप छान चविष्ट लागतात आपले जे पूर्वज होते ते देखील अशा पद्धतीने काही कंदमुळे छान भाजून खायचे त्यामुळे हे याच्यामध्ये खूप पौष्टिक घटक देखील असतात आणि तेलाचा कमी वापर देखील होतो तर बघा सगळी साल जी ती अगदी पटकन निघालेली आहे तर आता ही वांगी जी आहे त्याचा डेट जो आहे तो डेट देखील काढून घ्यायचा आपण सुरीने खुणा करून घेतल्यामुळं वांग्याच्या देठापर्यंत वांग छान शिजलेला आहे कोणत्याही प्रकारचं वांग कच्चा राहिलेलं नाहीये सगळे देठ जे आहेत ते मी काढून घेते मी हा व्हिडिओ अगदी डिटेलमध्ये मध्ये आहे जेणेकरून अगदी नऊ शिके तरी असेल तर त्यांना देखील हे भरीत कसं बनवायचं वांग कसं भरलं तर अगदी ते शेवटपर्यंत कसं करायचं ह्याची रेसिपी डिटेलमध्ये कळेल तर ही सगळ्या वांग्याचा जो काही गर होता तो सगळा मी अशा पद्धतीने चमच्याने छान असा एकजीव किंवा मॅश करून घेते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगत चला कारण तुमच्या प्रत्येकाच्या कमेंट्स खूप छान असतात आणि त्या मला वाचायला देखील खूप खूप आवडतात मला असे छान छान बन व्हिडिओ बनवायला देखील खूप उत्साह आणि प्रेरणा मिळते त्यामुळे कमेंट्स करत चला बघा हे सगळी वांगी छान आता मॅश करून झालेली आहे तर आपण लगेचच आता हे भरीत बनवायला घेऊयात तर आता बघा गॅसवरती एक मी कढई ठेवली आणि कढईमध्येच आम्ही फक्त तेल घालणार आहे तर त्याला तेल लागत त्याला पण आज मी तुम्हाला फोडणीतलं भरीत दाखवते हो हा तेल छान ताप छान तापलं की त्यामध्ये आता मी एक चमचा जिरे घातले जिरे छान फुलले की एक मिडियम साइजचा सा बारीक कटकून घेतलेला कांदा घालायचा कांदा छान आता गुलाबी रंग येऊस तोपर्यंत परतवून घ्यायचा कांदा बघा आता छान गुलाबी रंगावरती आलेला आहे तर त्यामध्ये आता आपण एक मिडीयम साइज चा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो घालायचा हा देखील आता आपण परतवून घेऊयात तुम्हाला देखील आणि भरत कशाबरोबर खायला आवडतो हे देखील मला सांगा तर बघा आता मी हे कांदा टोमॅटो देखील छान असे हे परतवून घेतले टोमॅटो छान मऊ पडायला हवा म्हणून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे तो लगेच असा मऊ पडला जातो एक दोन ते तीन मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतले टोमॅटो बघा छान मऊ पडलेत ह्याचा कच्चापणा जो काय होता तो देखील निघून गेलाय गॅस बारीक करायचा आता आपण मसाले घालतोय त्यामध्ये बघा मी पाव चमचा इतकी हळद पूड आणि एक चमचा मी आमचं कोल्हापुरी लसूण म्हणजे कोल्हापुरी लाल तिखट वापरलंय चवीपुरतं मीठ घालायचं हे सगळं छान असं मिक्स करायचं ह्याला कोणताही मसाला वगैरे नाही घालायचा धने पूड जिरेपूड कारण ह्याची जी च पारंपरिक जी चव आहे ना ती अशीच खूप छान लागते बरेच आपण भरपूर मसाले वगैरे घालतो पण त्याची चव नाही छान लागत त्यानंतर आपण जो मगाशी वांग जे मॅश करून घेतलं होतं तर ते सगळं वांग मी ह्याच्यामध्ये घालून हे लगेचच छान असं मिक्स करायचं गॅस जो आहे तो मिडीयम ठेवायचा नाहीतर लगेचच खालून तळाशी चिकटायला लागतं अशा जुन्या आणि पारंपरिक रेसिपी खरखर खूप छान असतात आणि त्या ता खूप हेल्दी असतात त्यामुळे तुम्ही त्या नक्की करून बघत चला तर आता हे ह्यामध्ये आता मी एक मोठा चमचा भाजलेलाण्याचा कूट आणि थोडीशी साखर घातलेली आहे मी तुम्हाला आधी देखील सांगितलंय की कोणत्याही तिखट पदार्थ थोडीशी साखर घातली की चव छान बॅलन्स होते हे सगळं छान मिक्स करायचं आणि आपलं मस्त असं हे वांग्याचं भरीत तयार आहे तर हे गरमागरम भरीत तुम्ही भाकरी चपाती किंवा तुम्हाला गर कशासोबत आवडते त्यासोबत तुम्ही खाऊ शकता गॅस बंद करायचा भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली तर हे तुम्हाला आजचं माझं वांग्याचं भरीत कसं वाटलं हे मला नक्की कळवा रेसिपी करून पाहिल्यानंतर ती कशी चले हे मला सांगत चला चला तर भेटू त्याच्यात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त रहा, खात राहा धन्यवाद